रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, आपण पाहत आहात News24 सह्याद्री. पाहूया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. रशिया आणि युक्रेन दरम्यान 35व्या दिवशी देखील युद्ध सुरू आहे. रशियन सैनिकांकडून सातत्याने युक्रेनमधील शहरावर हल्ले सुरू आहेत. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनची काही शहरं बेचिराग झाली आहेत, तर युक्रेनकडून जोरदार प्रतिकार सुरू आहे. रशियाचे 17,000 सैन्य ठार झाले असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एक किल्ल्यामध्ये असलेल्या निमलष्करी दलाच्या छावणीवर दहशतवाद्यांनी आज घातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 22 जवान जखमी झाले आहेत. निमलष्करी दलाने प्रत्युत्तर दाखल केलेल्या कारवाईत 3 हल्लेखोरांना कंठस्नान घालण्यात आलंय. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रथमच एकत्रितपणे मंदिर उभारले जाणार आहे. कर्नाटकात असे एक छोटेसे मंदिर बनवण्यात आले आहे, पण बुलढाण्यात पहिल्यांदाच असे मंदिर बनवण्यात येणार आहे अशी माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली. या मंदिराच्या उभारणीसाठी 50 लाखांचा खर्च केला जाणार आहे, असंही ते म्हणाले. भाजपाने 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजयी चौकार लगावला. उत्तर प्रदेशात प्रचाराच्या केंद्रस्थानी असलेल्या भाजपाच्या बुलडोझरने विरोधकांना भुईसपाट केले, पण उत्तराखंड, गोवा आणि मणिपुरममधील सत्ता ही राखत पक्षाने आपली स्लाट कायम असल्याचे सिद्ध केले. पंजाबने काँग्रेसचा झाडूने धुवा उडवला. आपने दिल्ली पाठोपाठ तिथेही एक हाती सत्ता मिळवून राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने घोडेदौड केली. पक्षांतर्गत गटबाजी नेत्यांच्या पक्षांतराने जेरीस आलेल्या काँग्रेसच्या अस्तित्वावर या निकालाने प्रश्नचिन्ह उभे केले असून पुन्हा एकदा नेतृत्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून सतत आरोप होत आहेत. मुंबई बँकेत दरेकरांनी घोटाळा केल्याचा आरोप करत आम आदमी पार्टी दरेकरांविरोधात आक्रमक झाली आहे. त्यांनी दरेकरांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत त्यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले आहे. या आंदोलनावेळी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढच्या बातम्या. आपल्या विरोधात पोलीस अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुंबई आणि अमरावतीच्या पोलिसांसह 6 जणांविरोधात संसदेत हक्कभंग दाखल केला होता. संसदेने हा हक्कभंग दाखल करून घेतला असून मुंबई अमरावतीच्या पोलीस आयुक्तासह या 6 जणांना संसदेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या 6 पोलीस अधिकाऱ्यांना संसदेत हजर राहून आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. काही असामाजिक तत्वांनी केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला. हल्लेखोरांनी CCTV कॅमेरे आणि सिक्युरिटी बॅरियर तोडले आहेत, तसेच घराच्या गेटवरील बूम बॅरियरही तोडले आहेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विरार पूर्वीच्या जंगलाला लागून असलेल्या कोपर गावात मागील काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता, त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर वनविभागाने या भागात सापळा लावून बिबट्याला जेरबंद करण्यास यश मिळवले आहे. औरंगाबाद शहरात एका कुरिअरद्वारे मोठा शस्त्रसाठा दाखल झाला आहे. यात तलवारी आणि कुकरीचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तलवारी आणि शस्त्र कुणी मागवली, कुणी पाठवली याबाबत अद्यापही माहिती हाती आलेली नाही. मात्र अचानक एवढा साठा कुरिअरच्या माध्यमातून पाठवण्यात आल्यामुळे पोलीस यंत्रणा हादरली आहे.
दरवर्षी द्राक्षाचे वाढते उत्पादन आणि त्यामधून शेतकऱ्यांना होणारा आर्थिक फायदा पाहता कृषी विभागानेही महत्त्वाची भूमिका घेण्याचा निर्धार केला होता. शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे या हेतूने द्राक्ष निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदणीची मोहीमच या विभागाने सुरू केली होती. गाव पातळीवर जाऊन जनजागृती आणि निर्यातीचे फायदे सांगून शेतकऱ्यांना कसा अधिकचा लाभ होईल यावर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे नोंदणी वाढली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्या बातम्यांसह येथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.